आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट, रणपिसे नगर चौक, अकोला. कृषी अधीक्षकांचा जाच, कृषी सेवा केंद्रांचे 400 परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा, शेतकरी वाऱ्यावर. सीबीएसई 10वीच्या निकालात दुर्वा डागा प्रथम, प्रभात किर्शच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, इतर शाळांचे अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त केले गुण. माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा, महानगर अध्यक्ष माननीय श्री विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात साजरा. पावसामुळे आतापर्यंत 4 मृत्यू, 72,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. पावसानं वाढवलं टेन्शन, भाज्या कडाडल्या, गृहिणींचं बजेट कोलमडलं. जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील 400 अधिक कृषी सेवा केंद्र संचालकांनी आपल्या दुकानांमधील बियाण्यांची विक्री शुक्रवारपासून बंद करीत त्याचे परवाने जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले. अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील 400 कृषी सेवा केंद्र संचालकांनी आपल्या दुकानांमधील बियाण्यांची विक्री शुक्रवारपासून बंद करीत त्याचे परवाने जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले असून अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांच्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत हे विनाकारण जिल्ह्यातील छोट्या मोठ्या कृषी केंद्र संचालकांना विनाकारण लायसन्स रद्द करण्याची धमकी देतात, तसेच बहुतांश कृषी केंद्र संचालकांना पैशाची मागणी करीत आहेत. याबाबतच्या तक्रारी यापूर्वीसुद्धा कृषी सेवा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या, परंतु या संदर्भात काहीच कारवाई न झाल्याने अखेर शुक्रवारी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी आपल्या दुकानांमधील बियाण्यांची विक्री शुक्रवारपासून बंद करीत त्यांचे परवाने जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र सुरू राहणार असून त्यामधून खत व फवारणी औषधी विक्री सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुढील 5 दिवसात या संदर्भात काही कारवाई न झाल्यास कृषी सेवा केंद्र संचालक मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अकोला जिल्हा कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनोने यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना दिली. आज अकोला जिल्ह्यातील सर्व कृषी व्यावसायिक इथं आम्ही जमलेलो आहोत. अकोला जिल्ह्यात एसओ मार्फत ज्या कारवाया सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही अकोला जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक बियाण्याचा व्यवसाय आजपासून बंद करतो आहे आणि सर्व आमचे परवाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सुपूर्द करत आहोत, त्याकरिता आम्ही आज इथं सर्व जमलेलो आहो. सीबीएसईच्या 10वीच्या निकालात आज मुलींनीच बाजी मारली आहे. या निकालाने अकोल्यातील मुलींनी देश पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचे चित्र आहे. 10वीच्या सीबीएसईच्या निकालात प्रभात किर्शची दुर्वा डागा हिने 99.20% गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीबीएसईचा 10वीच्या निकालात अकोल्यातील विद्यार्थिनींचा उत्कृष्ट निकाल लागला. मुलींनीच बाजी मारली असून यात प्रभात किर्शच्या दुर्वा डागा हिने 99.20% गुण प्राप्त करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रभात किर्शच्या मधुश्री दळवी हिने 98.60%, प्रथमेश तांडेल याने 98%, तर सोहम श्रीनगर याने 96.60% गुण मिळविले, तर पोद्दार इंटरनॅशनल येथे शिकत असलेल्या शर्वरी मंगेश मोहरील हिने शाळेत प्रथम क्रमांक पटकावित 98% गुण प्राप्त केले. इतर शाळांमध्ये देखील सीबीएसईचा निकाल लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी 90%च्या वर गुण प्राप्त केले आहेत, तर अनेकांना विविध विषयात चांगले गुण प्राप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. अकोला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महानगर अध्यक्ष माननीय श्री विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात मलकापूर येथील अंध विद्यार्थी व अनाथ विद्यार्थी यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगरतर्फे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर अध्यक्ष माननीय श्री विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात
मलकापूर येथील अंध विद्यार्थी व अनाथ विद्यार्थी यांच्यासोबत केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी अकोला महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थीजी, प्रदेश निरीक्षक आशाताई मिरगे, प्रदेश संघटक रफिक सिद्दीकी, महिला प्रदेश सरचिटणीस मंदाताई देशमुख, माजी गटनेते मनोज गायकवाड, ज्येष्ठ नेते पापाचंद पवार, नगरसेवक फैयाज खान, युवक शहर अध्यक्ष अजय मते, देवानंद टाले, बुढ़न गाड़ेकर, सुषमाताई नेचळ, अब्दुल अनीस, योगेश हुमणे, अशोक पर्डीकर, संदीप तायडे, राहुल इंगोले, मिलिंद गवई, काशीनाथ बागडे, अजय कांबळे, वैभव घुगे, गजानन मुरुमकार, संदीप कराळे, अर्चनाताई पाटील, वैभव पाटील, दिनेश मेहरे, प्रशांत बोर्डे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्यात दिनांक 1 जून ते 21 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत 72,036 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली आहे। अतिवृष्टी वीज वादळामुळे जिल्ह्यातील 4 जणांचा मृत्यू झाला। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 222 घरांचे अंशतः तर 2 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे। झालेल्या नुकसानीचे तालुका स्तरावर पंचनामे व मूल्यांकनाची कार्यवाही सुरू आहे। वीज व अतिवृष्टीचा जनावरांनाही फटका बसला असून जिल्ह्यात 11 जनावरांचा मृत्यू झाला आहे। प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 72,036 हेक्टर आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे। त्यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे। अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिके व खरवडून गेलेल्या शेतजमिनीचे पंचनामे व सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। वातावरणात होणारा बदल, थंडावा, पिण्याच्या पाण्यातील बदल, अस्वच्छता आणि इतर गोष्टींमुळे होणारे पावसाळ्यातील आजार पाहता पावसाळ्यात लहान मुलं आणि वृद्धांना जपावे असा वैद्यकीय सल्ला डॉक्टर चेतन कुमार कुकडकर यांनी RRC च्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मुलाखतीत व्यक्त केला। RRC न्यूजवर एक नवीन शो येत आहे ज्याचे नाव आहे हॅलो डॉक्टर। यामध्ये तुमच्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी कशी घ्यावी याविषयी उपयुक्त माहिती तुम्हाला मिळणार आहे। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 24 जुलै रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। यासाठी एक विशेष मुलाखत घेण्यात आली। ही मुलाखत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात निवेदिका पल्लवी डोंगरे यांनी घेतली। ही विशेष मुलाखत रविवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता आणि त्याच मुलाखतीचा पुनःप्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता RRC च्या सिटी चॅनल क्रमांक 190 वर प्रसारित करण्यात येईल। तेव्हा पाहत रहा RRC न्यूज। हॅलो डॉक्टर या शोच्या निर्मितीसाठी मनीष देशमुख, दीपक यादव, अभिषेक सांबारे, यश पंडित यांच्यासह कॅमेरा पर्सन अनुराग अभंग यांचा मोलाचा सहभाग होता। बँक ऑफ महाराष्ट्राच्या गांधी रोडवरील शाखेचे स्थलांतरण शहरातील अग्रसेन भवनासमोर करण्यात आले। स्थलांतरण झाल्यानंतर या बँकेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी करण्यात आले। गेल्या 6 दशकांपासून सुरू असलेल्या अकोला येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गांधी रोड येथील शाखेचे स्थलांतरण अग्रसेन भवनासमोर करण्यात आले। स्थलांतरण झाल्यानंतर या बँकेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी सौनिमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व झोनल मॅनेजर उमेश पराते यांच्या हस्ते असंख्य ग्राहक निमंत्रित पाहुणे यांच्या उपस्थितीत होते। यावेळी गांधी रोड शाखेचे चीफ मॅनेजर रिंकेश बेहरा यांनी 10 ग्राहकांना त्वरित नवीन ऋण मंजूर केले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चेक दिले। तसेच यावेळी ग्राहकांना नव्या योजनांची माहिती दिली। यावेळी बँकेचे अधिकारी काकडे, मौदेकर, गिरी, प्रशांत बंड, चंद्रशेखर कडू, निशांत पट्टेबहादूर, श्याम माइनकर, अनिल मावळे, सुदर्शन सोनोने, अनिल बेलोकार तसेच शहरातील सर्व स्तरातील सर्व पदाधिकारी, ग्राहक, बँक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तसेच समाजातील बहुतांश नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार श्रीकांत देशमुख, वास्तू बांधकाम इंजिनियर नवीन धोटकर, जिल्हा परिषदेचे कॅफो योगेश दवंडे यांचाही झोनल मॅनेजर यांनी सत्कार केला। यावेळी आजी माजी कर्मचारी शहरातील सर्व शाखा प्रमुख हजर होते।
या उद्घाटन प्रसंगी आभार प्रदर्शन जोशी यांनी केले। महाराष्ट्र अकोला झोनल तर्फे झोनल मॅनेजर म्हणून आज आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रची MG रोड शाखा जी स्थलांतर केलेली आहे नवीन प्रिमायसेसमध्ये त्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आज आम्ही सगळ्या ग्राहकांचं मनपूर्वक स्वागत करतो। आमची ही शाखा 14 ऑक्टोबर 1956 सुरुवात झालेली होती आणि ही छोटीशी इवलीशी शाखा आज 300 कोटीचा बिझनेसचा टप्पा पार करून यावर्षी आम्ही 31 मार्च 2023 500 कोटीचा टप्पा पार गाठण्याचं ध्येय पुढे ठेवून आम्ही वाढतो आहे। आमची ही नवीन प्रिमायसेस जी आहे त्यामध्ये आम्ही एक नवीन सेवा पण सुरू करतो आहे। विदर्भात आमच्या बँकेची नागपूरनंतर फॉरेक्स सेवा जी आहे आमच्या या शाखेत सुरुवात करतो आहे आणि सर्व सेवा आमच्या या शाखेतून दिल्या जातील। आमच्या शाखेचा ग्राहक वर्ग इथं संतुष्ट राहील या दृष्टीनं सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करणार आहे। आतापर्यंत प्रयत्न करत होतोच आमच्या काही माननीय ग्राहकांनी सांगितल्यानुसार की आमची बँक ऑलरेडी बँकिंग विथ पर्सनल टच या धोरणावर काम करतं। आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर तालुक्यातील पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। बाळापूर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची शेतं वाहून गेल्याने त्यात पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून उपस्थित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी, तहसीलदार सय्यद एहसान उद्दीन, तहसील कृषी अधिकारी नंदकिशोर माने, शिवसेना सर्कल प्रमुख सेवकराम राठोड, संजय शेळके, शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाच्या नियमानुसार 62 मिलीमीटर पाणी जर पडलं तर शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळते, परंतु ह्या तालुक्यामध्ये जवळपास 100%च्या वर पाणी झाल्या असल्यामुळे निश्चितपणे सर्व शेतकरी हे पात्र ठरतात आणि एकही शेतकरी याच्यापासून सुटणार नाही। ग्राम चांदणी येथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नियमाप्रमाणे नावाची निवड केली नाही। ग्रामपंचायत ठरावानुसार मागील यादी रद्द करून नवीन नियमानुसार नवी यादी तयार करण्यात यावी अशी मागणी चांदणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य देवमन चराटे, रवींद्र इंगळे आणि श्रीकृष्ण घोगरे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। पैसे घेऊन यादीत बदल केला आहे, तसेच गावातील काही विधवा महिलांचे नाव हेतुपुरस्सर यादीत घेतले नाहीत, गरजू लोकांची नावं ढावळण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। मागील यादी रद्द करून मोका पाहणी करून नवीन नियमानुसार नवी यादी करण्यात यावी अशी मागणी आहे। आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हा उपजिल्हा अधिकारी संजय कर्षे साहेबांना आज निवेदन देण्याकरिता आलो होतो। निवेदन पंतप्रधान आवास योजना पूर्वपत्र डमध्ये फोर्ट झाल्याबाबत आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे। निवेदनामध्ये आमच्या चांदणी गावामध्ये विधवा व अपंग यांचे नावं त्याच्यातले काढण्यात आले, गरजू लोकांना त्याच्यातून डावलून जे अमीर लोक आहेत त्यांच्या घरी जे 20-30 एकर वावर आहे त्यांचं त्या यादीमध्ये नाव वरतीच आहे 1 नंबर 2 नंबरला, व जे पंचायत समिती सदस्य आहे त्यांचे पण घरच्यांचे त्याच्यात नावं आहेत, 1 नंबरलाच त्यांचं नाव आहे, पंचायत समिती सदस्यांचे त्यांच्या सगळ्या भावाचंच नाव आहे, व जे गरीब अत्यंत गरीब व गरजू लोक आहेत त्यांचे त्याच्यात नावं नाही आहेत यादीमध्ये, जे नावं आहेत पण त्यांचे 200 आणि 300 ज्या नंबरले नावं आहेत त्यांना 10 ते 15 वर्ष अजून वेळ लागू शकतो त्या घरकुलांना, असं जर आमची मान्यता जर नाही मान्य केली तर आम्ही याच्यापेक्षाही 100 ते 150 लोकसंख्येने आमच्या गावकरीच्या मंडळीच्या वतीने आम्ही उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसला काढू। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी तेल्हारा आणि बाळापूर तालुक्याचा दौरा केला। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवली, यात शेतपिकांच्या आणि घरांच्या पडझडीच्या नुकसानाकरिता योग्य सर्वे करून नुकसानग्रस्तांपर्यंत तात्काळ मदत पोहोचविण्यात यावी याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी तेल्हारा आणि बाळापूर तालुक्याचा दौरा केला।
यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्यांना, शेतकरी व घरांची पडझड झालेल्यांना तातडीची मदत करावी असे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी सांगितले आहे. उशिरा झालेल्या पावसाने एकदम दणका दिला, त्यानंतर पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती झाल्याने रोजच्या जीवनावश्यक वस्तूवर त्याचा परिणाम झाला. भाजीपाल्याचे भाव कडाडले. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने या महिन्यात अचानक धक्का तंत्र दिले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत असल्याने रस्ते कोंडले होते. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर सुद्धा झाला. भाजीपाल्याने त्यात तोंडाची चवच घालवली. भाजीपाल्याच्या किमतींनी गृहिणींना हैराण करून सोडले आहे. एकतर पाण्यातून वाट काढत भाजी मार्केट गाठायचे आणि किमती ऐकून सर्द व्हायचे अशी वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच पाऊस जास्त झाल्याने भाज्या खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान भाज्यांनी तोंडाचे पाणी पळवले आहे. आतापर्यंत उन्हाळ्यामुळे भाजीपाला महाग होता. आता पाऊस उशिरा झाल्याने भाज्यांच्या दरात चढ उतार झाले. आता भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फुटला आहे आणि किचनचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्यांचे सत्र कमी झाले आहे आणि डाळींवर गृहिणींनी भर वाढवला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट रणपिसे नगर चौक अकोला. कृषी अधीक्षकांचा जाच, कृषी सेवा केंद्रांचे 400 परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा, शेतकरी वाऱ्यावर. सीबीएसई 10वीच्या निकालात दुर्वा डागा प्रथम, प्रभात किशच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, इतर शाळांचे अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त केले गुण. माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा, महानगर अध्यक्ष माननीय श्री विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात साजरा. पावसामुळे आतापर्यंत 4 मृत्यू, 72,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. पावसानं वाढवलं टेन्शन, भाज्या कडाडल्या, गृहिणींचं बजेट कोलमडलं. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.